जाने भक्तीचा जिव्हाळा, जाने भक्तीचा जिव्हाळा, तुझी दैवाचा पुतळा, आणि कन्हे माझे मना, हो का पंडित शहाणा। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग, महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा संतपर प्रकरणातील अभंग आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज दैववाणाचं वर्णन करतायत, नाम दैववाणाची व्याख्या सांगतायत। अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे, अभंग सर्वांच्या परिचयाचा आणि पाठातला आहे। अभंगाचा जर त्रुत शब्दशा भाव पाहिला तर अतिशय सोपा आहे। जाणे भक्तीचा जिव्हाळा, तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या मनामध्ये भक्तीविषयी प्रेमाचा ओलावा आहे तो दैवाचा पुतळा आहे, ज्याच्या मनामध्ये भक्तीविषयी प्रेम नाही, देवाविषयी प्रेम नाही, संताविषयी प्रेम नाही, असा केवढा जरी पंडित असला शहाणा असला तरी तुकाराम महाराज म्हणतात तो माझ्या मनाला येत नाही। ज्याचं हरीच्या नामरूपाच्या ठिकाणी चित्त जडलंय त्याचा मी आज्ञाधारक दास आहे, आणि त्या भगवत भक्ताच्या जीवनातील जी भक्ती आहे, भागवतामध्ये भक्तीचे नऊ प्रकार आहेत, तुलसी रामायणामध्ये भक्तीचे नवीन प्रकार आहेत, इथे शुद्ध भक्ती करणारा जो भक्त आहे त्याला महाराज दैववान म्हणतायत। आणि शुद्धीचे दोन प्रकार केलेले आहेत, एक अंतरंग आहे आणि दुसरी बहिरंग आहे। अंतरंगाचे दोन आहेत आणि पुन्हा बहिरंगाचे सुद्धा दोन आहेत। नानोबाराच्या भाषेत फक्त उत्तर देतो, ये रवे तरी पंडू सुता अंतर शुद्ध नसता, बाहेरे कर्मे तत्वता तू विटंबुगा, बाहेरे कर्मे क्षाळला आंतरी ज्ञानी उजाळला, या दुही परियाला पाखाळा एका। आत बाहेर जे शुद्ध आहेत ते फक्त संत आहेत, आणि त्या संतांचं वर्णन करताना तुकाराम महाराज करताय, तुका म्हणे नववेद भक्ती जाणे तुची शुद्ध, पण भक्ती शुद्ध असावी अशी शुद्ध भक्ती ज्याच्याकडे आहे तुकोबाराय त्याला दैववान म्हणतायत, आणि त्या दैववानाचं वर्णन तुकोबाराय या अभंगात करतायत। विठ्ठल विठ्ठल असा या अभंगाचा शब्दशा भाव मी आपल्या समोर मांडलेला आहे। कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार परिचय देणं गरजेचं आहे। तो असा चालू असलेला कृष्ण अष्टमीच्या निमित्तानं, गोकुळ अष्टमीच्या निमित्तानं, गोपाळ काल्याच्या निमित्तानं, नानोबारांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं अतिशय थाटामाटामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळी नरेगाव यांच्याद्वारा भजनी मंडळाच्या द्वारा अतिशय थाटामाटात हा उत्सव चालू आहे। इवले शेरूप लावेले द्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचेता ते बहरू कळी आशी आला। या दृष्टिकोनातून हा उत्सव चालू आहे। त्याचबरोबर इथे उपस्थित असणारी पहिली चाल ज्यांनी म्हटली ते आमचे हरिभक्तीपरायण निवंगुणे महाराज, आणि दुसरे त्यांना साथ करणारे कीर्तनकार श्री हरिभक्तीपरायण अक्षय महाराज। अतिशय छान ही सगळी मंडळी सहज मिळाली, आणि तुमच्यासमोर बोलताना मला जबाबदारीने बोलावं लागेल कारण इथे शूटिंग चालू आहे। यूट्यूबच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा आपल्याला पाहायला मिळेल। माझं उत्तर मला पुढे द्यायचं आहे, हे सगळं एका जाग्यावर आणून एका टायमाला लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने या भगवंताच्या भैरवनाथाच्या मंदिरात, पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरात, भगवान कृष्ण परमात्म्याच्या मंदिरात देवाच्या समोर साक्षी रूपानं जो सेवेकरता जो अभंग निवडला तो अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज दैववानाचं वर्णन करतायत, नाम दैववानाची व्याख्या सांगतायत। आपण जर या कलियुगाचा विचार केला तर या कलियुगामध्ये प्रत्येक मनुष्य हा देवाची भक्ती करतो, कोण करत नाही असा कोणताही जीव नाही। त्यामध्ये दोन फरक आहेत, ज्या देवाची करायची त्या देवाची करत नाही, आणि ज्या देवाची नको त्या देवाची केल्याशिवाय राहत नाही। मी त्याचाही जास्त विस्तार करणार नाही। कोणत्या देवाची करायची हा प्रश्न भिन्न आहे, फक्त कधी करायची हा प्रश्न महत्त्वाचा आहे। विठ्ठल विठ्ठल जसं
नामस्मरण करण्याकरता कोणता काळ पाहिजे, कोणती वेळ पाहिजे, कोणता क्षण पाहिजे? नाही काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाहि. सोपं उत्तर मी तुम्हाला देऊन टाकलंय. माझं मत फक्त एवढ्या या करताय, नाम उच्चारण्याकरता जर वेळ नाही, नाम उच्चारण्याकरता जर वेळच नाही, याचे दोन अर्थ होतात. म्हणजे कोणत्याही वेळेला जरी उच्चारलं, यदा कदाचित मनुष्य मेल्यावर जरी म्हटलं आणि मरणारानं जरी ऐकला तरी मोक्ष आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून जी माणसं शेवटच्या क्षणाला पोहोचतात त्यांना जरी काही म्हणता नाही आलं तर त्यांच्या शेजारी बसून माणसं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणतात. का म्हणतात? कारण त्यांच्या कानावर काय पडावं? नाम पडावं. म्हणून काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही. माझा म्हणण्याचा अर्थ एवढा आहे, जर नामस्मरणाकरता वेळ लागत नाही, कोणता काळ शक्य नाही, जसं असेल तसं ज्या त्या वेळेत करता येतं असं जर तुमचं म्हणणं आहे तर भक्ती करता वेळ कोणता पाहिजे? पटकन माणसं म्हणले, श्रावण महिन्यामध्ये काही केलं की ते जास्त होतं. कोणत्या महिन्यात? श्रावण. माफी मागून बोलू का, शंकराला सुद्धा कंटाळा आला असेल तुमच्या पाणी घालण्याचा. अरे काय 11 महिने कोणी डोकून पाहत नाही आणि श्रावण महिन्यात तांब्याभर पाणी बेलपत्र ओम नमः शिवाय ओम नमः. 11 महिने काय रजेवर राहतो का तो? येड्यासारखी माणसं ती. याचं उत्तर एकच आहे, तुम्हाला वेळ माहिती नाही का? नाही ना महाराज. 11 महिने जर जो मनुष्य देवाचं नामस्मरण करत असेल आणि 11 महिने जो शंकराला बेलपत्र वाहत असेल आणि तांब्यावर पाणी ठेवत असेल त्यानं 12व्या महिन्यात केलंच पाहिजे. हा त्याचा अधिकार आहे, हा त्याचा अधिकार आहे. पण ज्यानं 11 महिने डोकून पाहिलं नाही त्यानं 12व्या महिन्यात गर्दी नाही करायची. खरं सांगा, तुमच्या भाषेत सांगू का, शाळेमध्ये त्या मुलाला पुढच्या बाकावर बसवल्या जात, कोणत्या? जो एकदा आल्यावर पुन्हा येत नाही त्याला. किती सोपे गणित आहेत, साधं साधं उत्तर आहे. जो रोज शाळेत नियमानं येतो, नियमानं अभ्यास करतो, गुरुजी त्याच्याकडे लक्ष देतात, त्यानं लिहिलं का नाही पाहतात. तद्वत परमात्म्याचं सुद्धा तेच आहे ना महाराज. परमात्म्यानं तुमच्याकडे लक्ष द्यावं, तुमची भक्ती स्वीकारावी असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी त्यांनी रोज रोज काय केलं पाहिजे? जाऊ द्या ना, नाही इथं मंदिरात येणं होतं, निदान घरच्या शंकराच्या तरी पायावर पाय. दिला पाहिजे. अहो मी काही म्हणीन, घरच्या शंकराच्या जरी पाया पडलं तरी तुम्हाला या भगवंताची साधना घडू शकते, पण पाया पडण्याकरता तेवढी श्रद्धा लागते. नाही तर प्रसाद घेऊन आले म्हणले बाय पडू देणं पाया. त्याच्या पायाला हात नाही लागत, पदर लागतो. पदर पाया पडण्याकरता मस्तक ठेवावं लागेल. माझं उत्तर दूर जाईल, मला फक्त इथे यायचं होतं. कोणत्या देवाची करायची पर्यंत तुम्ही पोहोचलात? कधी करावी त्याला काही काळ आहे. कधी करावी? अरे कधीही, कोणत्याही वेळेला पाहिजे तेव्हा. फक्त ज्याची करायची तो एक असावा, तो एक असावा. तुकोबाराच्या भाषेत सांगू, एकची धरिला चित्ती आम्ही रुखमायेचा पती. आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पांडुरंग सोडून कोणालाच किंमत दिली नाही. अजून थोडं धाडसानं बोलू का, पांडुरंग सोडून तुकोबाराच्या गाथ्यात कोणाचंच नाव नाही. विठ्ठल विठ्ठल ऐका, इतर संतांनी थोडं वर्णन केलंय, थोडं वर्णन केलंय. नामदाराने तर सगळ्यांचं वर्णन केलं, सगळ्यांचं. नामा म्हणी त्यांचा जन्म सफळ झाला, वंश उद्धरीला माळियाचा. नामदाराने वर्णन केलं, मी असं म्हणत नाही. सगळ्या संतांचं वर्णन पोट भरून केलं, कौतुकास्पद केलं. पण तुकाराम महाराजांनी पांडुरंग सोडून आपल्या घराण्याचं सुद्धा नाव तिथं घेतलेलं नाही. पर जाऊ द्या, याचा अर्थ तुकाराम महाराज एकनिष्ठ भक्त होते. कोणाचे? पांडुरंगाची. म्हणजे तुकोबाराची भक्ती कोणाची होती? पांडुरंगाची. आणि तुकोबाराय पांडुरंगा करता दिनरजनी हाच धंदा, गोविंदाचे पवाडे, रात्र नकळे दिवस नकळे, अंगे खेळे दैवत हे. अरे रात्रंदिवस, रात्रंदिवस म्हणजे महाराजांनी केलेले वर्णन सांगतो आता, पटकन पाहून घ्या.
विठ्ठल कुळीचे देवता, विठ्ठल कुळीचे देवता, विठ्ठल कुळीचे देवता, विठ्ठल कुळीचे देवता। विठ्ठल वित्त गोत सगळं वर्णन पहा बहिणी बंधू चुलता, जास्त विस्तार करायचा नाही मला, फक्त इथे यायचंय। तुकाराम महाराजांनी आपलं घरही परमात्मा मानलंय, तुकोबारांनी आपलं कुळही परमात्मा मानलंय, तुकोबारांनी आपल्या घरातले प्रत्येक भाऊकीतले लोक कोण मानले, पांडुरंग मानलेले। आता मी सांगतो, घरातला बहीण भाऊ चुलता मावशी काका आजा पंजा ज्यांनी पांडुरंग मानला त्यांना वाटण्या करायची गरज नाही, तर रक्षाबंधनलाच बेजारी होती। रक्षा नको आता बोलायला जास्त, राखी के बंधन भैया आणि कोर्टात उभी राहते त्याला द्यायचं नाही। कोणाला मागण्याचा अधिकार तुम्हाला पण आहे, नाही मी म्हणत नाही, पण तो प्रेमानं स्वीकारला पाहिजे। जाऊ द्या माझं उत्तर दूर जाईल, मला फक्त इथे यायचंय। विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल वित्त गोत चित्र, जाऊ द्या ना बहिणी बंधू चुलता। अजून सांगेल मी पुढे, तुकोबारांनी जर पांडुरंग सोडून कोणाला स्वीकारलं नाही तर तुकाराम महाराज तेच वर्णन करू शकतात, आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरे दास त्याचा पंढरी तो हा देवाचा ही देव। तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास तो देवांचा देव। सगळ्या देवावर काळाची सत्ता आहे। अजून थोडं धाडसानं बोलतो, सगळे देव काळाच्या ताब्यात आहे। याच्या पुढे बोलू का, काळाच्या ताब्यात असणारे देव सुद्धा देवाच्या ताब्यात आहे। तुकोबाराय म्हणतात, तो हा देवांचा ही देव, बळीया माझा पंढरी राव। आता ऐका, इथे माझा शब्द वापरला म्हणजे तुकाराम महाराजांनी इतर देवाचा निषेध केला। इतर देव म्हणजे कोणते, वेळ नाही आपल्याकडे। शिळा तांब्याचे बाहुली गेली पाट मांडोणी वरी बैसविले, म्हणा येईल ते नाव ठीक। त्यांच्याबद्दल अजून एक प्रमाण सांगतो, सिंधरी हे नरे दैवते कोणती पूजी भूते, आपुल्या पोटा दे मागतीसी ते अवदान, आपुल्या इच्छे अनेका पिढी काय ते देईल बरा। अरे आपल्या इच्छे करता जे दुसऱ्याला बेजार करतात। तुकाराम महाराज म्हणतात, मी अशा देवाकडे जाणार नाही, अशा देवाच्या पाया पडणार नाही, अशा देवाचं भजन सुद्धा करणार नाही। का? ते आपल्या पोटा करता बेजार आहे, दुसऱ्याला काय देतील। आणि तुम्ही त्याच्या नादी लागला। कोणाला म्हणतात, तुम्हा आम्हाला म्हणतात, आपण कोणाच्या नादी लागलो, अशा देवाच्या ना। तो हा देवांचाही देव, बळीया माझा। दुसरं उत्तर, तो हा देवांचाही देव काय कळीकाळाचा भेव। याकरता कळण्याकरता साधं उत्तर देतो। एक पेशंट डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर साहेबाला सांगितलं, डॉक्टर साहेब म्हणले का, पोटभर जेवण केलं रस्त्यानं चाललो की चक्कर येते, नीट आहे का बरं, पोटभर जेवण केलं रस्त्यानं चाललो की चक्कर येते, चक्कर आलं की असं फिरल्यासारखं होतं आणि फिरल्यासारखं झालं की असं खाली पडल्यासारखं होतं, पडत नाही, भूक लागती, आजार कोणता। डॉक्टर म्हणले, पुन्हा सांगा। त्यानं काय सांगितलं, पोटभर जेवण केलं आणि रस्त्यानं चाललो की चक्कर येते, चक्कर आल्यावर फिरल्यासारखं होतं पण खाली पडत नाही, भूक लागती। डॉक्टर म्हणले, MBBS झालो पण असला प्रश्नच आला नाही, उत्तर कवा सापडायचं, आता काय उत्तर द्यायचं। डॉक्टरचीच बुद्धिबल, तो म्हटला, डॉक्टर काही करा पण असला आजार आहे मला। डॉक्टरने त्याला असं नाडी पाहिली, पाहिल्यावर डॉक्टरच्या लक्षात आलं, म्हटले यांच्या शरीरामध्ये शुगरचं प्रमाण कमी जास्त आहे त्यामुळे यांना असं होतं। डॉक्टरने ते सुई आणली, त्याचं रक्त काढलं, लॅबमध्ये नेलं, चेक केलं आणि डॉक्टर साहेब म्हणले, तुम्हाला आता दुपारी एक गोळी आणि रात्री एक गोळी अशा दोन गोळ्या 15 दिवस खा आणि 15 दिवसानं पुन्हा माझ्याकडे न जेवता चेक करण्याकरता या, तुमचा आजार बरा होईल। त्यानं गोळ्या घेतल्या आणि घरी आला, 3000 रुपये गेले, दम पावे ना। मनात म्हटला,
हे 3000 कमवायला 3 महिने लागतात. डॉक्टर ने नुसतं आज तपावून असं केलं एवढे गेले. आता त्याला काय माहिती होते किती गेले होते, गोळ्याला काही गेले, काही चेक करायला गेले, काही रक्ताला गेले, पण बिल 3000 झालं. याच्या डोक्यात फक्त डॉक्टरसाठी किती गेले, 3च गेले, 3च गेले असं म्हणू लागलं. सकाळची गोळी, दुपारची गोळी, 15 दिवस गोळ्या खाल्ल्या, गुण काही आला नाही. हा डॉक्टरकडे पुन्हा गेला. डॉक्टरने विचारलं का हो 15 दिवसापूर्वी तुम्ही आला होतात, आता जेवण केलं का? म्हणले नाही, बगर जेवता आलोय, पाणी सुद्धा पेलो नाही, चहा पेलो नाही. डॉक्टर म्हणले पण काही फरक पडला का? तो म्हणला डॉक्टर साहेब गोळ्या नव्हत्या तेव्हा 1 भाकरी खात होतो, गोळ्या खाल्ल्यापासून 2 खातोय, पण चक्कर काही कमी होत नाही. डॉक्टर म्हणले हा पेशंट जरा अवघडच दिसतो, त्याला जरा बसवलं. म्हणजे अजून 1 गोळी वाढवतो आणि त्याची 1100 वाढतील. तो म्हणला 41 खर्च वाढायला लागला, म्हणजे 3 आणि 1 म्हणजे 4000 पुढे चाललंय, हरकत नाही. त्याने गोळी घेतली आणि कीर्तनाला आला. कीर्तनाला आल्यावर 80 वर्षाचे आजोबा गळ्यात विणा घालून ज्ञानोबाराचे भजन करताना पावल्या खेळताना त्यानं पाहिले आणि तो त्यांच्याकडे गेला आणि पाया पडला. म्हणला का आजोबा तुमचं वय किती? म्हणले 80. म्हणले तुम्हाला काही आजार आहे का? आजोबा म्हणले तुला काही शंका आहे का? म्हणले नाही हो. तुम्हाला आजार आहे का? आजोबा म्हणले 2 तास झाले कीर्तनात नाचतोय, मला दम सुद्धा लागत नाही, मला कोणताही आजार नाही. नाही म्हटल्यावर त्यानं विचारलं आजोबा तुम्ही काय खाता? म्हणले काहीच खात नाही, ब्रह्मरस घे काढा, तिने पिढा वारील, पथ्यनाम विठोबाचे अनेक वाचे नसे. हे उत्तर सांगितलं पण त्या रानगाठ्याला कुठं कळालं? ते म्हणला पण कसं काय त्याचं? ते म्हणला काही नाही बाळा, शिस्तीत जो जीवन जगतो, शास्त्रशुद्ध पद्धतीने जगतो, सात्विक आहार घेतो, त्या माणसाला आजार कमी असतात. असतात परंतु कमी असतात असं सांगितलं. आजोबाने त्याला विचारलं तुला असा कोणता आजार आहे? तू माझा विचारायला निघाला. वय किती तुझं? म्हणलं 42. 42 वयात कोणता आजार आहे? काय नाही म्हटले मला शुगर आहे. शुगर म्हटल्यावर त्या आजोबाने विचारलं कोणत्या डॉक्टरच्या गोळ्या चालू आहे? अहो म्हणले नवले हॉस्पिटलच्या पलीकडे कॉपरेटिव्ह स्पेशलिस्ट डॉक्टर आहे, गाजलेलं आहे म्हणून नाव घेतलंय. हा जाहिरात तेवढीच आपली, ते थोडंच काही देणार आहे मला. कोपऱ्यावरती असं हॉस्पिटल असे डॉक्टर आहेत म्हटले, आणि ते मुंबईवरून येतात आणि आठवड्यात एकदा येतात आणि त्यांच्याकडे शुगर चेक केली आणि 2 महिन्याच्या गोळ्या दिल्यात. आजोबा इतके हुशार होते, अरे त्या डॉक्टरच्या गोळ्या खाऊ नको, डॉक्टरकडे जाऊच नको, तुझी डायबिटीज बरी होणार नाही. म्हणजे का? डॉक्टरला डायबिटीज झाली आणि त्यांना अमेरिकेच्या डॉक्टरच्या गोळ्या चालू आहेत. कोणाला? तुमचं डोकं चालतं का आता? आता डॉक्टरला जर डायबिटीज असेल तर पेशंटनं किती जरी दिवस गोळ्या खाल्ल्या तरी त्याची डायबिटीज बरी होणार नाही. याचा सिद्धांत काय घ्यायचा? तो नीट आहे का? मृत्यूग्रस्त असणारे देव, आपल्या पोटाकरता बेजार असणारे देव, आणि त्यांची जर तुकोबाराय म्हणतात तुम्ही उपासना केली आणि त्यांना जर चोळीत बसले तर तुम्हाला तोही देव काही देऊ शकत नाही. कारण मुळात ते देवच कसे आहेत? मृत्यूग्रस्त आहेत. आपल्या पोटा दिरडते मागते शेती अवदान. अरे आपल्या पोटाकरता बेजार आहे, दारात उभारून भीक मागते, 1-2 पैसा द्याव धर्म आशीर्वाद लागेल तुझ्या मुला. अरे जे याच्याकरता बेजार आहे ते दुसऱ्याला काही देईल? अहो साधं उत्तर आहे, पूर्वी गुजरातला गेल्यानंतर पोरं होत होते. तुमच्याकडे आहे का ते? पूर्वी एक बाई आली होती बघा, ती गुजरातमध्ये प्रसाद द्यायची, माणसाला पोरं व्हायची. लोक इथून बोंबलत तिथे गेले, मी पण गेलो होतो. म्हणजे माझ्या वयाहून कळलं असेल मी गेलो का नाही तुम्हाला, आणि आपलं उदाहरण म्हणून घेत जा. आता मला सांगा, त्या मायमाऊलीनं औषध काय द्यायचं? फक्त असे झोप व्हायची आणि पोटावून हात फिरवायचा आणि जा म्हणायचे पोरं होईल. आता साधं गणित आहे, पोटावून हात फिरवल्यावर पोरं झाली असते कसे होऊन? अच्छा असं शक्य आहे का? पण लोक पण महाराज वेडे असतात हो, भावनिक असतात. ते भावनिक लोक जातात पाया पडतात, श्रद्धेनं त्यांचा भाव असतो, ते जागृत होतात. पण माझं मत असं आहे, मुळामध्ये पोटावून हात फिरवल्यावर पोरं होत नाही. अजून दुसरं उत्तर देऊ का? तुकाराम महाराजांच्या भाषेत नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. अरे नवसा सायासानं जर लेकर बाळ झाले असते कशानं? नवसा सायासानं जर लेकर बाळ झाले असते नवरा करण्याची गरज पडली नसती. महाराजांच्या भाषेत सांगू का महाराज? ऐका, एका ठिकाणी असा बोर्ड लिहिला होता. काय बोर्ड होता? येथे नारळ घ्या मुलगा होईल, असा बोर्ड होता. येथे नारळ घ्या म्हणजे काय होईल? मुलगा. सगळे लोक जाऊ लागले. मी वाचलं मला असे लय खोडी येत अशा. मी काय कोण्या करणीवाल्याला बिरणीवाल्याला भेट नाही, लिंब बिंब आणून द्या माझ्या, काही काही प्रॉब्लेम नाही, कोणी राहिलं नाही, जिंदगी सगळी वाटोळ्यात घातली. तू काय करणी करतोस रे बागल? माणसाला फक्त येडे करायच्या, लिंबाला सुया खुपसले का? आपल्यावर काही होतं का? काय काय होत नाही आता. त्याला बी तेवढा माणूस तसा पावरचा लागतो. इथं याची बायको याला चपला ना, तो करणी कराय निघाला. बोर्ड वाचला गेलो तिथं. बाबाने विचारलं काय झालं? म्हणलं काय नाही बाबा,
तुम्ही पोरग देता म्हणे. म्हटलं हो, तुला काय पाहिजे? म्हटलं पाहिजे मुलगा. म्हणले बस खाली. खाली बसलो मला असे हात जोडायला लावले. मला असं वाटलं हात जोडले म्हणजे असं गुणीतून एखादं पोरगच बाहेर येतं की काय. मी असं गपचीप बसलो. बाबांना नारळ ठेवलं माझ्या पुढून, अगरबत्ती घेतली ना, असा मंत्र म्हणला, कर्पूर गौरम करुणावतारम संसार तारम. आता तुम्ही हुशार माणसे, कर्पूर गौरम करुणावतारम पोर व्हायचा मंत्र आहे का? किती साधक आणि ते नाही, पण भावनिक लोक असतात. काही पण म्हणलं, जस म्हणलं, तो मंत्र म्हणला, मी ऐकत बसलो. पण बाबांनी मला नियम सांगितले. म्हणले नियम तीन आहेत. म्हणलं काय नियम आहे? फक्त हे नारळ घ्या आणि नारळ तुम्ही घरी घेऊन जा. घरी घेऊन गेला हे नारळ, लाल वस्त्रामध्ये बांधला, पण बांधायला पडलं दिसू देऊ नका. आणि बांधल्यानंतर हे नारळ अशा ठिकाणी ठेवा कोणाला पाहता आलं नाही. तो नियम. आणि तिसरा नियम, नारळ फोडा आणि वळल्यानंतर त्यातला जो आत्ता गाव आहे तो पूर्ण तुम्ही खायचा, पण खाताना पडला दिसू द्यायचा नाही. बाबानं सांगितलं नारळ पण लपावू द्यायचं नाही. आई जागीच होती घरी माझी, वाटत बाब सकाळपासून गेला अजून काही, सकाळपासून गेला अजून काही. ऐकलं का? ऐक पिशवीत काय? मला प्रसाद आहे. मी सांगितलं प्रसाद आहे. मला वाटलं तिने उघडं करून पाहिलं की होणार नाही, हे निश्चित होतं ना. प्रसाद सांगितला आणि मांडी घातली आणि ते नारळ असं मांडी खाली ठेवलं, ती पिशवी, आणि जेवायला बसलो. आता जेवायला बसल्यावर हे नारळ देवऱ्यात ठेवायचं सांगितलं, पण घरचे सोबत जेवत होते. आता काय करायचं? घरचे सगळे झोपे गेले, मग मी उठलो, लाल फडकं घेतलं आणि त्याच्यात ते नारळ बांधलं आणि बांधून सगळे झोपल्यावर देवऱ्यात ठेवलं. फक्त देवच जागा होता मी, कारण नारळ ठेवल्यावर देव तरी जागा पाहिजे का नाही. आणि ते मी जागा होतो, पाहिलं झोपेतच सगळेजण. आता सगळ्याला झोप लागली, पण बाबानं सांगितलं की ठेवलेलं नारळ पुन्हा उचलताना कोणाला दिसू द्यायचं नाही. आता काय करावं? म्हणलं सकाळी जर भाऊ लवकर उठला आणि त्यानं स्नान केलं देवपूजा करायला जाईल, आणि तो देवपूजा करायला देवऱ्यात गेला की तो पहिला विचारेल हे लाल फडक्यात आणलं कोणी, म्हणजे भानगड वाढलं ना. मी चारचा अलाराम लावला, चारला उठलो, उठल्यानंतर ते नारळ घेतलं आणि माझ्या पिशवीत घातलं. आता ठेवताना कोणी पाहिलं नाही आणि सकाळी उचलताना कोणाला दिसलं नाही. मी म्हणलं आता आपल्याला काय, फक्त खायचंय, सोपं काम राहिलं. ती पिशवी घेतली, पण नरोट्या आणि शेंड्या टाकायच्या कुठं? कारण त्या 6 महिने कोणाच्या नजरी पडू द्यायचे ना. काय करावं? माझ्या डोक्यात आलं आपल्या शेतात जाऊ म्हणलं. शेतात खोरं टिकाऊ घेतलं आणि गुडघे इतकं खड्डं खोदलं, त्या शेंड्या काढल्या आणि त्याच्यात टाकल्या. नारळ मागच्या शिवरात्रीत आल्यामुळे पाणी आटून गेलं होतं, ते कोबळाच राहिला होता कडम कडम हातमध्ये. दगडावर हाणल्या हाणल्या कोबळा बाजूला आणि त्या नरोट्या बाजूला त्या उचलल्या आणि त्याही त्याच्यात टाकून दिल्या. आता राहिला कोबळा. माती लुटली. बाबानं काय सांगितलं? जिथं फोल्ड तिथंच बसून एकट्यानं खायचं, खाताना कोणाला दिसू द्यायचं नाही. मी ते नारळ घेतलं, त्याच्याचे 2 तुकडे केले, मांडी घातली आणि खायला सुरुवात केली. करम करम दिवस उगला होता सकाळी सकाळी. आता सकाळीच वडील मोटर चालू करायला शेतात आले. मी म्हटलं आता बापान नारळ खाताना पाहिले, म्हणतील एवढ्या सकाळी कुठून आणलं, म्हणजे फोरग होणार नाही. अहो मी बाप पाहिल्याबरोबर ते 2 तुकडे घेतले आणि खिशात घातले ना, असं लटलट लटलट कापायला. वडिलांनी विचारलं काय झालं? म्हणलं थंडी वाजायला लागली. त्यांनी रग काढली, माझ्या अंगावर टाकली, इथं थांबू नको घरी जाय. आता ते तुकडे खिशात तसेच ना, ती रग अंगावर तशीच. घरी आलो, आईनं विचारलं का रे एवढ्या सकाळी वावरातून आलास? आई मोटर चालू केली, पण थंडी वाजते, बघ ना दादानं रग माझ्या अंगावर टाकली, बाहेर थांबू नको बाळा, तुला लई थंडी आली. माईनं जवळ घेतलं, खरंच पोरग लटलट करायला. आता आली का नाही तिला काय माहिती. जवळ घेतलं ना असं झोपलो कॉटवरती. थंडी वाजत होती म्हणून म्हातारीने माझ्या अंगावर 2 गोधड्या टाकल्या. पहिली एक रगन, ह्या 2 किती झाल्या? 3. आता तुकडा कुठं होता? माझ्या खिशात होता. मी म्हणलं आता वरून गोधड्या टाकल्यावर आतमध्ये काय चाललं म्हातारीला थोडं दिसणार आहे. मी इकडच्या खिशात हात घातला, नारळाचा तुकडा काढायला सुरू केलं. करम करम. आता ते दातावर दात वाजले, वाळलेलं होतं. आईला असं वाटलं माझ्या लेकराला लई थंडी आली म्हणून गल्लीतल्या गोधड्या गोळा केल्या आणि माझ्या अंगावर टाकल्या. आता तुम्ही विचार करा, गल्लीतल्या गोधड्या टाकल्यावर दम कोंडल का नाही माझ्या हातमध्ये? इकडच्या खिशातून तुकडा काढा, पुन्हा इकून चालू केला. करम करम. आईला वाटलं लेकराला लई थंडी वाजायला लागली, किती थंडी आली म्हणून अंगावरच्या गोधड्या वळल्या. जशा वळल्या तसा नारळ खाताना दिसलो. तळपायाची आग मस्तकाला गेली. म्हणले मुर्द्या, अरे नारळ खायचं होतं तर खुर्चीवर बसून खाल्ला असतं, मी काय तुला मागितलं असतं का? मी म्हणलं आई महागायचं नाही, तू पाहिलं तरी वाटोळं झालंय. काय झालं? म्हणले आता तुला काय सांगू काय झालं, ते फक्त बराच माहिती होतं. मला नारळ खाताना आईनं पाहिलं, माझ्या लक्षात आलं आता मुलगा होत नाही. मी डायरेक्ट गाडी धरली बाबाकडे गेलो. बाबानं पुन्हा नारळ दिलं, असे बाबाचे 200 नारळ खाल्ले. पण गुण आला, शेवटी वाईट टाकलो ना मी. मग मी म्हणलं बाबाला माझ्याबरोबर येणारा नारळाला मुलं व्हायला लागलेत,
आणि मला का होत नाही. बाबा म्हणले एक काम कर, पुढच्या गुरुवारी येताना तुम्ही दोघ नवरा बायकूया, तुला प्रसाद देतो, तू तिच्या ओटीत टाक, एक महिन्यात गुण येणार म्हणजे येणार. म्हणलं बाबा अजून लग्न जमलं नाही. दाखवून द्या बिना लग्नाचा कोणी पोरगा देणारा बाबा, जिंदगी भर त्याची सेवा करील मी. बायको नसताना दिवर पोरग म्हणा, पागलवाणी करतो का? अरे तुकाराम महाराजांप्रमाणे खोटी ठरवता काय तुम्ही? नवसे कन्या पुत्र होते. अरे नारळाने जर पोर झाले असते तर कोकणातल्या नारळाला पोर लटकले असते घडची घड. काय वेड्यासारखं? नाही वस्तुस्थिती. अरे तुकाराम महाराजांनी काढून टाकलंय सगळं, पण तरी आपल्या डोक्यात बघे नारळाने पोरग. नारळ नारळानं नाही होत. नारळानं जरी मुलगा होत असेल तरी त्याला लग्न करावं लागेल की नाही? स्त्रियांनी रज आणि तमाचा संबंध यावा लागेल की नाही? अण्णानो आणि शुक्राणू याचा समन्वय होण्याकरता. अरे नारळ म्हणजे मुलगा नाही, नारळ मुलाकरता मिळालेला प्रसाद आहे. पण तुमच्या नशिबात नसेल तर प्रसाद सुद्धा काही करू शकत नाही. याचं उत्तर एकच आहे, बाबानं नारळ दिल्यावर जर समोरच्याला मुलं होत होते तर बाबाला स्वतःला मुलगा पाहिजे की नाही? बाबालाच मुलगा नाही. किती गोण्या नारळ वाटित हो तू? तसं तुकोबारायचं म्हणणं आहे, मुळात देव जर दुःखी आहे, देवा जर तुमच्याकडे मागतोय, देवा जर तुम्हाला चार पायाचा द्या म्हणतोय, तर तुम्ही किती दिवस पाया पडणार म्हणजे तो तुम्हाला देईल? याकरता तुकोबाराय म्हणतात, आपल्या पोटाजी रडते मागते शेती अवदान. जे आपल्या पोटाकरता बेजार आहेत ते दुसऱ्याला काही देऊ शकत नाही. म्हणून तुकोबाराय म्हटले, आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास, तो हा देवांचाही देव काय कळी काळा. अजून पुढे बोलू का? तो हा देवांचाही देव बळीया माझा पण. महाराज तुम्ही ज्या देवाची भक्ती करताय असा देव कोण आहे, आणि ती भक्ती कशी करताय की ज्याच्यावर तुमची इतकी दृढ श्रद्धा आहे? अभंगाच्या पहिल्या भक्तीचा जीभाळ भक्तीचा जीवाळा तोच दैवाचा पुतळा. जाणे भक्तीचा जीवाळा तोच दैवाचा पुतळा. आणि कमळे वा
पहिल्यांदा तुकाराम महाराजांनी शब्द घातला जाने भक्तीचा जिवाळा। इथे तुकाराम महाराज देवाला जाणून भक्ती करत होते आणि तुम्हा आम्हा करता जाणून घ्या असं म्हणताय, म्हणून जाने भक्तीचा जिवाळा। पण तुकोबाराची भक्ती नेमकी कशी होती असं जर तुम्ही म्हणाल तर महाराजांनी केलेली वर्णन सांगतो। कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे। तुकाराम महाराजांना भजन करावं असं म्हणतात। तुकाराम महाराज जर भजन करण्याकरता बसले, तुकाराम महाराजांचं भजन जर चालू झालं तर सर्प विंचू तुकोबाराच्या अंगावर येत होते आणि वाहक तुकोबाराच्या समोर बसून भजन ऐकत होते। आता तुम्ही थोडक्यात डोकं चालवा, जिथं तुकाराम महाराजांचं भजन ऐकण्याकरता वाहक येऊन बसत होते त्या तुकाराम महाराजांचं सामर्थ्य किती असेल? काय महाराजांनी वर्णन केलंय? वृक्ष भले आमा सोय रे वनचरे पक्षी सुस्वरे गाती आळविते रे। काय वर्णन करावं? दगडाच्या टाळा मधुनी गायले अभ। महाराजांना घरामध्ये भजन करावं, जिजाबाईनं तुकोबाराकडे पाहावं। आपण जर तुकोबाराच्या गाथा बारीक निरीक्षण केलं, प्रपंचिक जीवनानंतर तुकाराम महाराजाला जेव्हा परमात्म्याची भेटी झाली तिथून पुढची अभंग पहा आपल्या लक्षात येईल। तुकाराम महाराज पुसावीशी ती वाटी जे जे भेटे तयाशी देव कृपा करील मोज। काय महाराजाची वर्णन आहे? कै मी उद्धार पावीन काय कृपा करील नारायण, आयशे तुम्ही सांगा सुदजन करा समाधान चित्त माझे कै खंड येईल कर्म। महाराजांनी भजन करावं, परमात्म्याशी एकरूप व्हावं आणि पांडुरंगाच्या नामचिंतनात पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी जागृते स्वप्ने पांडुरंग अरे गोविंदासणी गोविंद शेणी गोविंद त्या मणी दिनरजनी हाच धंदा गोविंदाचे पवाडे। तुकाराम महाराजांनी एवढं भजन करावं एवढं असं म्हणतात। तुकाराम महाराज व्यापार करण्याकरता जायचे आणि व्यापार करायला जरी गेले तरी आपण कसं म्हणतो, मेथी घ्या मिरच्या घ्या कांदे घ्या असं म्हणतो का नाही? तुकाराम महाराज तसं नव्हते म्हणत, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग। तुम्हाला कळलं का माझं म्हणलं? आता तुम्ही माल समोर ठेवला जर पांडुरंग पांडुरंग म्हटले तर काय लोक करतात गती माहिती आहे तुम्हाला? अरे पांडुरंग पांडुरंग म्हणणाराची टिंगल करतात। त्या काळात तुकाराम महाराजांनी डोळे झाकावून मिरच्या ठेवाव्या, पांडुरंग 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 पांडुरंग। लोकांनी यायचं भरून न्यायचं, लोकांनी यायचं भरून न्यायचं, लोक उधार घेऊन गेले। महाराजावरती काय झालं? कर्ज झालं आणि त्या कर्जामुळे तुकाराम महाराजांचं काय निघालं? दिवाळं निघालं। आता तेव्हा तुकोबारावर कर्ज झालं, आता आम्ही महाराज लोक फक्त वसूल करायला आलेलो आहे ते कर्ज। कळलं तर पहा माझं बोलणं। तुकाराम महाराजावर काय झालं? कर्ज झालं आणि कर्ज झाल्यामुळे तुकोबाराचं काय निघालं? दिवाळं निघालं असं म्हणतात। त्या काळामध्ये दुष्काळ पडला, दुष्काळी आटीला द्रविणीला मान श्रीकांना करता मेली। महाराजांच्या घरातलं सगळं संपलेलं आहे। तुकोबाराच्या दारामध्ये एक जण उभा राहिला आणि तुकोबाराला विनंती करतो, महाराज हे माझं बाळ आहे आणि याला जर एवढं दिलं नाही तर हे मरून जाईल, एक घास खाण्यापुरतं तरी द्या। जिजाबाईने आपल्या लेकरा बाळाकरता थोडस अर्धी गुणी ठेवली होती। तुकाराम महाराजांना थोडं मूठ भर द्यायला पाहिजे होतं ना पहा थोडस। तुकाराम महाराज होते ते काय गोविंद महाराज होते का काय होते? अहो तुकाराम महाराजाकडे त्या माय माऊलीनं मागितलं त्या दोघायनं, तुकाराम महाराजांनी अख्खं पोतं उचललं आणि जिजाबाईच्या देखत त्याला देऊन टाकलं। आता त्याला देऊन टाकल्यानंतर जिजाबाई म्हणतात, तुम्हाला तुमच्या लेकरा बाळाची काळजी नाही त्यांची काळजी वाटते, ह्या लेकरा बाळानं काय खायचं? तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या लेकरा बाळाची काळजी करायची नाही, का बरं? नको चिंता करू वसराया पोटाची माऊली आमुचे पांडुरंग। तुकाराम महाराजांनी लोकाला दिलं, आम्ही तुकाराम महाराजांचं नाव सांगून लोकांचं गोळा केलं, खरंय ना? तुकाराम महाराजांनी लोकाला दिलं ना आम्ही लोकांचं, किती विशेष नाही, महाराजांचं भजन चालू आहे, तुकोबाराय भजन करताय, पांडुरंग पांडुरंग। तुकोबारायची भक्ती सामान्य नव्हती। महाराजांनी वर्णन केलेलं सांगू का? जळे बाजी काया लागला नाला जळो म
गला उन्हावा धावरे केशवा तुकोबाराने भजन करावं पांडुरंगाच्या भजनामध्ये तल्लीन व्हावी आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं तुकाराम महाराजांची परिस्थिती नाजूक झाली आहे. आता स्वराज्याचे राजे होते त्यांच्या लक्षात आलं स्वराज्याच्या राजांच्या लक्षात आलं त्या काळात आताच्या राजांच्या लक्षात येतं लाठ्या घाला काठ्या घाला वाईट दिवस आहेत महाराज. मी त्याच जालना जिल्ह्यातला आहे. सध्या तुम्ही सगळे टीव्हीवर पाहताय ना ही वस्तुस्थिती आहे. त्या लोकांना मारलंय. मला कोणाबद्दल आकस नाही माझ्या मनात पण मला उत्तर द्यायचं आहे. वस्तुस्थिती तीच आहे. आता त्या काळात छत्रपतीने रक्षण केलं वारकरी लोकांचं. तुकोबाराला कमी पडलं म्हणून मोठा नजराना घेऊन आले. कोणाला देण्याकरता? तुकाराम महाराजाला. पण तुकाराम महाराज म्हणतात आम्ही तिणी सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे रवित्त धड ते मज मृत्यू के समान. आम्हाला तुम्ही हे देऊ नका. आमच्याकडे हे काय कमी आहे का? अहो तुम्हाला असं वाटतंय का राजे आमच्याकडे हे कमी आहे? ते हे त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी हाताला घावडाव आमचा मायबाप देव. आम्हाला याची गरज नाही. याचा अर्थ छत्रपती देण्याकरता आले. तुकाराम महाराजांनी नाकारलं. पण एक लक्षात ठेवा देणारे छत्रपती आहेत नाकारणारे तुकाराम महाराज आहे. किती तोला मोलाची माणसं असतील याचं आत्मचिंतन कधीतरी घरी बसून करा. मग माझं मत असं आहे त्याच छत्रपतींना तुकोबाराच्या कीर्तनामध्ये पकडण्याकरता लोक आले तेव्हा तुकोबाराच्या कीर्तनाचं सामर्थ्य इतकं मोठं होतं प्रत्येकाला कीर्तनात बसलेल्या माणसात छत्रपती दिसत होते म्हणून तर छत्रपती सारखे तुकोबाराच्या कीर्तन. याचा अर्थ सगळी माणसं छत्रपती दिसतायत की तुकोबाराची भगवंताबद्दल असलेली निष्ठा आहे. समोर उगच म्हणतात का तुम्ही महिषांच्या मूर हे नुसतं म्हणायचं नाही. श्रोते देवाच्या रूपात असतात. मग छत्रपती तुकोबाराच्या कीर्तनात होते आणि सगळ्या लोकांना छत्रपती कोण दिसू लागले? अहो प्रत्येक माणसात त्यांना दिसू लागले. त्यांनाच ओळखू येई ना कोणाला जे पकडायला आले होते. आता हे सामर्थ्य कोणाचं? आमच्या तुकोबारायचं आहे. तुकोबारायच्या साधन याच आहे म्हणून तर सांगितलं तुकोबारायची साधनं अशी रिकाम टेकडी नव्हती. तुकाराम महाराजांनी घरदार त्यागावं आणि डोंगरावर जाऊन भजन करावं. कधी कधी लोक म्हणतात सगळ्या आईसाहेबांना माझी विनंती आहे जिजाबाईला नाव ठेवतात लोक. मी आपल्याला आग्रहाची विनंती करेल जिजाबाईला नाव ठेवू नका. जिजाबाई सारखी श्री जिजाबाई सारखी आई या जगाला मिळाल्या म्हणून तुम्हाला तुकाराम महाराज कळाले. माझं वाक्य कळलं तर पहा. ज्यांना कीर्तन माहीत नाही ती माणसं पटकन बोलतात. काय म्हणतात? अहो जिजाबाई भांडत होत्या म्हणून तुकाराम महाराज भजन करत होते. पागल आहे का तू? ती काय तुम्ही बायकू आहे का? गंगूबाई ठकूबाई सांगायला निघालास. त्या जिजाबाई होत्या. तुकाराम महाराजांसोबत जिजाबाईचं भांडण नव्हतं. मी कीर्तनात जाहीर सांगतो एकही प्रमाण गाथ्यामध्ये जिजाबाई तुकोबाराला भांडत होत्या असं नाही. जिजाबाईचं भांडण होतं पण कोणाबरोबर होतं? देवाबरोबर. अरे देवाबरोबर भांडण्याची ताकद जिच्यात असेल तिनं देवच नवऱ्याला मानलं होतं. यापेक्षा तुम्हाला दुसरं काय सांगू अजून? मला कधी कधी असं वाटतं ही लोक असं का करतात? का करतात? जिजाबाई कळण्याकरता आयुष्य समर्पित करावं लागेल. माझं चुकत असेल तर माफी मागतो. जिजाबाईची श्रद्धा इतकी होती तुकाराम महाराजाला जीव घातल्याशिवाय अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंब मरेपर्यंत स्वीकारला नाही. अजून थोडं धाडसानं बोलू का? तुकाराम महाराज कोणत्या डोंगरावर निघाले कधी सांगत नव्हते पण बरोबर माध्यान्हाला भूक लागल्यावर तुकोबारायच्या जवळ बसून जिजाबाई जीव घालत होत्या. एवढा जीव तुकोबारायवर जिजाबाईचा होता. पती कसा आणि काय याच्याशी देणं घेणं नाही पण माझ्या पतीला लागलेली भूक बायकोला कळलीच पाहिजे त्याला बायको म्हणावं. नाही तर एवढं तुमचा जीव नाही तुमचा जीव नाही. काय जीव नाही? पीटकर हानू का तुला आता जीव नाही? काय जीव नाही? अरे वस्तुस्थिती. अजून तुम्हाला थोडस पुढे घेऊन जातो. महाराजांना भजन करावं. मी तुम्हाला बोललो जिजाबाईचं भांडण होत प्रमाण आहे त्याच्याकरता पण कोणाबरोबर होत? अरे अरे विठा मुळ मायेच्या कारट्या तुझी रांडरणकी झाली कोणाशी? काळ्या इठ्याची. माझा अधिकार नाही जिजाबाई बोलायचं पण कोणाला? आता ऐका देवाला बोलण्याचं सामर्थ्य ज्या स्त्रीत होतं ज्या मायमावलीत होतं तिचा अधिकार किती मोठा असेल. कधीतरी डोकं चालवा. कधीतरी
शिक्षकाची बायको आली तर लोक म्हणतात सरांच्या मॅडम आले. कोणाच्या? तिसरीला ना पाच पाच वेळा होती. खरंच आहे का नाही? अरे तुकाराम महाराजांच्या धर्मपत्नी आहे, तुम्ही कुठं पण बोलताना काय बोलता? कर्कशा होत्या? तुकाराम महाराजांच्या धर्मपत्नीचं भांडण होतं मी म्हणतो ना नाही पुढं, पण तुकोबाराय सोबत नव्हतं. तुकाराम महाराज परमात्म्याची उपासना करू लागले आणि भगवंताचा वेध लागल्यामुळं तुकोबाराय प्रपंच सोडू लागले, याचा जिजाबाईला राग येऊ लागला. आणि म्हणून जिजाबाई ज्यांच्यामुळं हे सोडायला लागले त्यांच्याबरोबर भांडत होत्या. कोणाबरोबर? शेजाऱ्याबरोबर नाही. ऐका, तुकाराम महाराजांनी विना घेतला, भजन करतायत. पांडुरंग 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 भजन करता करता निघाले आमचे तुकाराम महाराज. भंडारा भामचंद्राने घोराड्या किती जीव होता ते पण उत्तर देतो. आता माध्यान्हाला सूर्य आला, जिजाबाईने टोपलीत भाकरी भरली, सकाळपासून आली नाही आणि देहूच्या बाहेर निघाल्या येलवाडी. ज्या येलवाडीत तुकाराम महाराजांची मुलगी भागीरथी येलवाडीत होत्या आणि तुकोबाराच्या डोंगरावर जाण्याचा रस्ता येलवाडीतूनच होता. त्याचं कारण तुकाराम महाराजांनी आपल्या लेकीला जे जवळ दिलं होतं त्याचं उत्तरच ते होतं. रोज सकाळ संध्याकाळ येता जाता लेकीला पाहता येईल. किंवा दुसरं उत्तर देऊ का? लेकीला सुद्धा रोज बापाचं दर्शन होईल हा त्या काळातला भाव होता. माझं वाक्य तितकं सहज घेऊ नका. मला काय म्हणायचंय? एवढं सहज घेऊ नका ते वाक्य. रोज बापाचं दर्शन होईल कारण बापच जगाचा मालक होता ना. सामान्य नव्हते ना ते. हे भागीरथीला कळालेलं होतं आणि तुकाराम महाराज गेले. भजनामध्ये तल्लीन झाले जिजाबाई निघाल्या. देहूच्या बाहेर निघाल्यावर तीन रस्ते भामचंद्र कोणत्या रस्त्यानं गेले ओळखता येईन. पण त्या जिजाबाई होत्या, डोक्यावरची टोपली खाली ठेवली आणि रस्त्याला कान लावला. आणि कान लावल्याबरोबर ज्या रस्त्याला तुकोबाराच्या पाऊल खुणा होत्या, कान लावल्या लावल्या तुकाराम महाराज तिथं बसून जे विठ्ठल विठ्ठल म्हणत होते तो मंत्र जिजाबाईला त्या जागेवर ऐकायला येत होता. ही लक्षण भांडणातली एका प्रेमातली एवढं सांगा. अरे नवरा ज्या गोष्टीचं चिंतन करतोय, ज्या मंत्राची अहोरात्र साधना करतोय, मालकिनीनं कान लावल्याबरोबर जर ते ओळखू येत असेल तर ही लक्षणं भांडणातली असेल. अरे प्रेमाची लक्षणं आहेत, प्रेमाशिवाय कळत नाही. अहो जिजाबाई काय सामान्य होते का? सोडलं, लक्षात आलं या रस्त्याने गेलं, निघाले. आता देवाला काय करायचं होतं? तिथं तुकाराम महाराज भजन करीत होते ना. वर जाता जाता काटा मोडन मग खाली बसल्या. देवानं गुराख्याचं रूप घेतलं आणि पुढे आले आणि विचारलं, आई साहेब काय झालं? जिजाबाई म्हणल्या, तू हे डोळे गेले का? कोणाचे? देवानं सांगितलं, आई साहेब डोळे चांगले. म्हणजे मग झालं काय तुम्हाला? म्हणजे पायात काटा मोडला. भगवंतानं विचारलं, काढू का? जिजाबाईने विचारलं, तुला काढता येतो? कोणाला? आता तुम्हाला तरी डोक्यात येईल काय? देवाला विचारलं, तुला काटा काढता येतो का? देवानं सांगितलं, आई साहेब मी लय जणांचे काटे काढलेत. जिजाबाई म्हणतात, आमच्या गावातल्या कोणाकोणाचे काढले म्हणजे मला तुझ्याकडे येत आहे. सांग म्हणले कोणाचे? देवानं सांगितलं, आई साहेब रावणाचा काटा मीच काढला, पुतणेचा काटा मीच काढला, शूर्पणखेचा काटा मीच काढलाय, कंसाचाही काटा मीच काढलाय. पण बोलू काय साहेब? ज्यांचे काटे काढले त्यांचे पाय परत नाही आले. ज्यांच्या पायात काटा मोडला तो पाय हातात घेण्याचं भाग्य मला मिळत नाही. आई साहेब तेवढा पाय एकदा हातात द्या. इतका पवित्र पाय जगाच्या पाठीवर फक्त जिजाबाईचा, फक्त जिजाबाईचा. भगवंतान हात पुढे केला. मालक जगाचा दोन हातानं सुखी करू शकत होता पण जिजाबाईच्या पायाला हात लावल्याकरता त्याला भिकाऱ्यासारखं उभा राहावं लागलं हा आमच्या जिजाबाईचा अधिकार होता. फक्त मालकाची सेवा. कोणाची? मालकाच्या सेवेनं घडलंय. हात पुढे केले, भगवंतानं पाहिलं, आई साहेब द्या ना पाय. जिजाबाईचा पाय हातात घेतला. पण नियम असा आहे, दोन्ही हातात पाय घेतल्यावर काटा कसा काढायचा? मांडी घातली भगवंतानं, मांडीवर ठेवला. असा ठेवला तर ते रक्त निघलं, त्याला माती लागली, देवाला काटाच दिसला. आता मला पडलेला प्रश्न आहे, देवाला काटा दिसत नाही, तुमचं काय मत आहे? बर, अजून थोडस पुढे जाऊन बोलू का? जिजाबाईचा पाय दोन्ही हातात घ्यायची गरज काय? काय गरज आहे? अरे पंचवार्षिक योजनेत जरी यांनी याला मतदान नाही केलं तर माणसं पुढच्या पंचवार्षिकीत कळू देत नाही राव त्याचा काटा काढल्याला सुद्धा. मालक होता ना जगाचा, पाया भगवंतानं पाहावं. आई साहेब फक्त बघू द्या.
बघितलं सांगितलं खूप खोल गेला. जिजाबाई म्हणले जरा सावकाश काढ कोणाला देवाला. आई साहेब जरा विश्वास तर ठेव म्हणे. भगवंतानं काटा घेतला इजा झाली. आई साहेब फार खोल गेलाय दिसत नाही. जिजाबाई म्हणले मग पाय धुवून काढ. कोणाला सांगितलं देवाला. देवानं सांगितलं आई साहेब पाणी नाही. पाणी नाही म्हटल्यावर जिजाबाई म्हणतात गुरा चारण्याकरता आला आणि पाणी नाही आणि स्वतःला गुराखी समजतो. असला कसला गुराखी. आई साहेब काळजी करू नका मी पाणी घेतो. भगवंतानं काट्यानं काटा काढता काढता पाणी नाही पाहिलं. काय जिजाबाईचा पाय पवित्र वाटला मालकाला. बोट घेतले जिभेला लावलं जिभेचा थुका काढला जिजाबाईच्या पायाला लावला आणि पायाची रजकन काढून आपल्या जिभेला लावली. इतका पवित्र पाय जगाच्या पाठीवर कोणाचाच नाही कोणाचाच नाही. भगवान परमात्म्याची पंढरपुरातली मूर्ती पहा. कोणाचा सिक्का छातीवर आहे कोणाचा कमरावर आहे कोणाचा डोक्यावर आहे कोणाचा इथे कोणाचा इथे. पण जिजाबाई करता रजकन घेतली भगवंतानं रजकन. आता ऐका काटा काढून पाय बाजूला केला. जिजाबाईनं टोपली जवळ घेतली आणि देवानं विचारलं कुठं निघालात. म्हणजे त्या काळ्या इठ्याचा मोडदा गेलाय त्याच्या नादाला लागले. आता ज्याला बोलले तो का युक्रेनच्या युद्धात होता का. हो तिथंच ना भगवंतानं काठी उचलली आणि भगवान निघाले. आई साहेबांनी विचारलं राहतो कुठं. आता देव आहे तो असा हात केला झाडाला बंगला तयार. म्हणले इथं करतो काय. म्हणले ही शेती आणि गुरं. म्हणले हे गुरं हात केलं की सगळं तयार. पण म्हणले आई साहेब माझं काम असं आहे शेती इथंच आहे गुरं इथंच आहे आणि घर इथं आहे आणि इथून माझ्या घरापुढून जाण्या येण्याचा रस्ता तुकाराम महाराजाचा आहे अजून कोणाचा असेल. पण या रस्त्यानं जाताना जर कोणाला काही संकट आलं तर घर जवळ असल्यामुळं पहिला मी येतो त्याला मदत करायला. जिजाबाई म्हणली जी घर इथंच आहे गुरं इथंच आहे शेती इथंच आहे रस्ता घरापासून आहे आणि संकट पडलं की पळत येतो त्या अर्थी काट्याची फांदी तूच टाकली असली पाहिजे. देव म्हणले अवघडच काम दिसतंय गड्यात आहे ये ग कळीन बस ग पाटकोळी म्हणजे काम वाढलं ना देवाचं. देवानं सांगितलं आई साहेब असं करत नाही मी पण काटा काढतोय. भगवंतानं काटा काढला. जिजाबाईनं टोपली घेतली. भगवंतानं काठी उचलली गुराच्या दिशेने निघाली. जिजाबाई वर गेल्या. आता मला इथे यायचंय. तुकोबाराची भक्ती किती श्रेष्ठ आहे बघा. वर गेल्यावर तुकाराम महाराज भजन करू लागले. इतके तल्लीन झाले इतके तल्लीन झाले इतके तल्लीन झाले सर्पविंचू अंगावरती होते. जिजाबाईनं हाक मारली अहो. तुकाराम महाराजांनी डोळे उघडले विचारलं लावले सर्पविंचू सगळे निघून गेले. आता ऐका सर्पविंचू निघून गेल्यावर जिजाबाईनं ताट मांडलं तुकोबाराच्या समोर. समोर बसल्या एका शब्दानं नाही बोलल्या. एखादी बायको गेल्या गेल्या तर तुम्हाला काय सांगावं असा हरिपाठ मांडला असता तिनं. आलाच बाबा निघून तुला माहितीये का येता येता काटा मांडा आणि गेळायचं होतं असं म्हणली असत्या ना. तसं नाही बोलल्या समोर बसल्या. महाराज माझी विनंती आहे नवरा जेवायला बसल्यावर त्याच्या समोर बसून त्याला जीव घाला. पण जेवण होईपर्यंत तक्रार करू नका तर तुम्ही लक्ष्मी आहे नाही तर तुम्ही गाज घेतला. गाज घेतला की तुमचा हरिपाठ सुरू होतो. काय काय नाही जगून जगायचं कोणासाठी करून करायचं कोणासाठी लोकांचं पाहतो कौतुक वाटत. माई म्हणत होत्या आमच्या त्यांचं काय खरं नाही. म्हणजे काय खरं नाही कोणाचं सांगू कोणाला. कधीच तुम्हाला वाटत नाही मला कुठं असं वाटतं वडापाव खाल्लेला बरा वाटतं का नाही असं. अरे जिजाबाईला त्रास झाला पण तक्रार नाही. तुकाराम महाराजाला जीव घालताना विशेष आहे वाचा कधीतरी चरित्र. घास घेतला आणि तुकोबाराच्या मुखाला लावला. मग देवानं सूक्ष्मरूप धारण केलं. जिजाबाईच्या पाठीमागे उभे राहिले. भगवंताचे सुद्धा डोळे भरून आले. मला शिव्या द्याव्या आणि तुकाराम महाराजाला जीव घालतो. बरं जीव ज्यांना घालायचंय त्याला नाव माझं घेण्याकरता वेळ लागलंय. भगवंताना जेवताना पाहिलं आई साहेब माई जेवताना भगवंताना जेव्हा पाहिलं ना जगाचा मालक होता त्याचे सुद्धा डोळे भरून आले. काय श्रद्धा असेल या बाय बाबू माऊलीची. ठीक आहे निघून गेले. जेवण झालं तुकोबाराने विचारलं तुम्ही जेवलात का. तेव्हा जिजाबाई म्हणतात तुम्हाला जेवताना जरी पाहिलं तरी माझं पोट भरतो हे भक्तीतलं प्रेम होत. पोट भरतं शब्द ऐकला नाही खाण्या आणि पायाला रक्त लागल्यावर तुकोबाराने विचारलं लावली पायाला रक्त दिसतं गेले काटा पडला खूप खोल गेला कोणी काढला. म्हणजे गुराखी गुराखी म्हणल्यावर तुकाराम पाहतो उभी राहिली या आपल्या गुराखी येऊ शकत नाही माझा परमात्मा आणि तू
म्हणले नाही ते पोरक पुरत आलो तर काय केलं म्हणजे माझ्याकडे पाहिलं काय झालं मी त्याला म्हणजे तो एका डोळे गेले का महाराज म्हणजे तुला अवघडच काम काठा मोडल त्याला विचारलं काढू का मी म्हणून तुला काढता येतो का तुकाराम म्हणजे त्याला काय सांगितलं तुकाराम महाराजाला ऐकायचं त्यानं सांगितलं मी अनेकांचे काके काढले म्हणजे कोणा कोणाचे रावणाचा पुत्रेचा शूर्पणखेचा कंसाचा एवढं नाव ऐकल्यावर तुकाराम महाराजाला आवडले ज्याने एवढे ते काके काढले त्याच्यासाठी वीर बाबू त्याने काय केलं तो सामान्य नाही फक्त माझा परमात्मा पाठवून म्हटले त्याने कोणी हात पुढे केले माझा पाय हातात घेतला हे तुम्हाला पार्थाला कळल्यावर महाराज म्हणले देवा मी तुझ्या प्रश्नाकरता वेडा झालो तू माझ्या बालकिणीचा पाय घेतला नाही म्हटले मांडीवर ठेवला काट्याने काटा काढताना दिसला नाही त्यानं माझ्या पायाला पाणी न सापडल्यामुळं पोट घेतलं दिवेला लावलं दिवेचा तुका काढून पायाला लावला पायाची रजे पण काढून शिबेरा लावली तुकाराम महाराजाला कळल्यावर तुकाराम महाराजांनी लोटांग म्हणतात अरे त्याच्या हातात पाय दिला त्याच्या मांडीवर पाय दिला ज्यानं तुझ्या पायाची रजा करत टाकली तो सामान्य कुराकी नाही तो माझा पांडुरंग साग कुठे त्याच्याकरता आलो जिजाबाई म्हणतात त्यानं मला घराचा पत्ता सांगितलाय त्याच्याकरता तुम्ही इथं येत आहे का अन्न पाणी सोडून त्याच्याकरता प्रपंच सोडला का आता जाताना मला भेटू द्या कोण भगवान मी त्याचा काटा काढते कोणाचा म्हणजे तुम्ही इथं येणार नाही माझं उत्तर संपलं माझा सिद्धांत आहे तुकाराम महाराजाला बोलल्या का जिजाबाई का पांडुरंगाला बोलल्या कोणाला बोलल्या पांडुरंगाला मग पांडुरंगाला बोलण्याचा अधिकार ज्यांचा होता त्या जिजाबाई तुकोबारायसोबत भांडत नव्हत्या तुकोबारायचीच भक्ती करत होत्या म्हणून तर तुकोबारायांनी शब्द घातला जाणी भक्तीचा जाणी शब्दाचा अर्थ ओळखणे तुकाराम महाराज कोण आहेत हे जिजाबाईनं ओळखलं होतं कारण जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर प्रत्येक अवतारात तुकाराम महाराज आहेत हे जिजाबाईला माहिती होतं अजून बोलू का देवाचाच अंश तुकाराम महाराज आहेत कारण प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा देहूला आले होते आणि ते कोणाकरता आले होते या सगळ्या गोष्टी जिजाबाईला माहिती होत्या म्हणून जिजाबाई तुकोबारायांना कधीच नाही जीवा फार प्रेम केलं त्याचं कारण जिजाबाईची भक्ती भगवंताला आवडत होती आणि भगवान त्या भक्तीच्या बळावर तुकोबाराय करता येत होते दुसरं उत्तर तुकाराम महाराजांची भक्ती इतकी श्रेष्ठ होती की त्या श्रेष्ठत्वाला पाहून परमात्म्याला सुद्धा खाली मान घालून उभं राहावं लागत होतं म्हणून तर तुकोबारांनी शब्द घातला जाणी भक्तीचा जिव्हाळा पण महाराज ही भक्ती आणि त्याचा जिव्हाळा म्हणजे कोणता जिव्हाळा जिव्हाळा शब्दाचे दोन अर्थ आहेत नक काढताना जिव्हाळी लागते अर्थ घेऊ नका दुसरा अर्थ असा आहे विहीर खोदल्यानंतर ज्या विहिरीला झरा लागतो त्याला जिव्हाळा म्हणतात ज्या झऱ्यामध्ये ओलावा आहे सातत्य आहे असा भक्तीचा जिव्हाळा ज्ञानोबाराय वर्णन करतात वर्षा काळी सरिता जैसे चढू लागे पंडुसुता तैसे नीचनवी भजता श्रद्धा दिसे मग महाराज हे भक्ती तुकाराम महाराजाकडे आहे का अजून दुसरं उत्तर देतो किती भक्ती कबीर कबीर क्या कहे जावे यमुना तीर एक एक गौलन के प्रेम मी भगई कोट कबीर एका गौलनीच्या प्रेमात कोटी कबीर वाहून जातील एवढी भक्ती गौलनीने देवाची केली तुम्ही आम्ही थोडीशी करा हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची काय व्याख्या केली तुकोबारांनी घरादारावर मुलाबाळावर जेवढं प्रेम करता त्याच्यातलं थोडस प्रेम जर तुम्ही देवाकडे लावलं तर तीच तुमची देवाची भक्ती होती आणि अशी भक्ती जे करतात तुकोबाराय त्याला तोची दैवाचा पुतळा आता ऐका त्याला दैवाचा पुतळा म्हणतायत आता दैवाचे पुतळे वेगळे आणि दैवाचा पुतळा वेगळा प्रत्यक्ष दैवाचे पुतळे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज प्रत्यक्ष दैवाचे पुतळे कोण करचली हंपिदा जाने तन साथी यो अब तुम्हारे हवाले वतन साथ कोण दैवाचे पुतळे अजून बोलतो भगतसिंग राजगुरु सुखदेव दैव घेऊन जन्माला आले दैव प्राप्त करून दिलं उभ्या पावले अरे 29 वर्षाचा तरुणा बाण या देशाकरता समर्पित होतोय तोची दैवाचा पुतळा अरे तुम्ही आम्ही काय दैव आपलं दैव म्हणजे काय आता कोणी कोणाला सांगू नये ज्ञानोबाराच्या भाषेत सांगू का दैव द्यायचे कौतिके काहीच दैन्य न देखे
मग तुकोबा राय म्हणतात आम्ही दैवाची दैवाची. एखादी सासूबाई चार लोकात गेल्यानंतर सांगते माझ्या पुरीचं लय कल्याण झालं, काय सांगावं दावाई बापी मिळाली, काय माझ्या दावायाचं कौतुक करू, असा दैवान मला मिळाला, असा मिळाला म्हणजे कसा आहे. मी विचारला आई साहेब तुमचे दावाई बापू काय करतात, एवढं मोठं दैव त्यांनी प्राप्त, बाई माझ्या मुलीला काही करायची गरज नाही, माझा दावाई म्हणजे येणार जाणार किती येऊ द्या, त्याच्या इथं जेवायला कमी नाही. म्हणलं असा काय काम करतो, म्हणले हॉटेल मध्ये वेटर आहे. याला दैव म्हणते काय, दैव म्हणे काय, किती साधं गणित आहे. एक लक्षात ठेवा, दैवाचा पुतळा तो आहे हजारात एखादा, म्हणजे ज्या मुली बरोबर लग्न केलं तिला भाऊ नाही आणि बहीण नाही. तुम्हाला नाही कळलं अजून, त्याला घर जावाई म्हणतात, आमच्याकडे त्याला गद्दे बराबर म्हणतात. विठ्ठल विठ्ठल फुकटाचं खायचं त्याला गद्दे, बरोबर ना. एक लक्षात ठेवा, कष्टाचं पुरत नाही, कोणाचं घेऊन उपयोग. आणि अजून थोडं बोलू का, देता आलं पाहिजे म्हणजे मिळत असतं, देता आलं पाहिजे ना म्हणजे काय होतं, मिळत असतं. आणि एक लक्षात ठेवा, ज्याला देता येतं त्याला मिळतं, ज्याला नुसतंच घेता येतं चोरही घेऊन जाते त्याला. आणि मग त्याला अटॅक गेले का, बँकच बंद पडली, 3 कोटी गायब झाली, अरे वर्गणी सुद्धा लवकर दिली नाही पागल न कधी, बरं झालं बँक बंद पडली, काय फरक पडतो पडली बँक बंद. माझं उत्तर एवढ्या करतात आहे, जे दैववान आहेत ते दैव घेऊन जन्माला आले. तुम्ही बघा आपल्या काळात म्हणजे तुमच्या काळात यदा कदाचित आमच्यापेक्षा थोडासा कष्टाचा काळ असेल. खरं सांगा यात न रे गावात असे दिवस येतील, तुम्हाला असं वाटलं होतं भाऊ हे असं चमचमीत होईल असं वाटलं होतं तुम्हाला, इथं वाटलं होतं नव्हतं ना, बरोबर आहे. कवडी मोल त्या काळात 30,000 रुपये एकर जाऊ द्या, हो आता जे आहे ना इकलं ते शिपाई कंपनीत उभे येऊ द्या गाडी येऊ द्या. काय परिस्थिती आहे, केलाय कधी विचार. याच उत्तरच एक आहे, दैव बलवत्तर, दैव बलवत्तर आहे. आपलं दैवत नाही त्याला काय करावं. आपलं कसं झालंय महाराज, गाडीत बसायचंय, सीट मोकळंय पण बसता येत नाही का, मुळवेद आहे आपलं दैव. जेव्हा खायचं होत तेव्हा मिळालं नाही, आणि जेव्हा खायचं नाही तेव्हा गोण्याची गोण्या, काजूच्या गोण्याची गोण्या. 2 जरी काजू खाल्ले तर 3 दिवस बेजारी होती, आणि जेव्हा खायला पाहिजे तेव्हा पोटाने सुद्धा मिळाली. याचा अर्थ आपलं ते त्याला दोष कोणाला देऊ, हे माझं मत आहे. पण एक लक्षात ठेवा, ज्याचं दैव बलवत्तर आहे तो कोबर आहे म्हणतात. कोणाचं दैव बलवत्तर आहे, भक्ताचं दैव बलवत्तर आहे, कारण आम्हाला देव कळाला. आपलं दैव बलवत्तर आहे, आपल्याला संत कळाले. आपलं दैव बलवत्तर आहे, आपल्याला देवाची साधना कळाली. आपलं दैव बलवत्तर आहे, आपल्याला आईबाप कळाले. आपलं दैव बलवत्तर आहे, आपल्याला सासू सासरे कळाले. तुम्हाला खरं बोलू का, खरं मला 2 नाते आठवतात, एक सासू आणि दुसरा सासरा. अरे आई आजारी पडली त्याला सुट्टी भेटत नाही, सासू आजारी पडली तर उशाला बसवतो, पागल आहे का तू. आणि पुन्हा सांगतो आई साहेब काळजी करू नका, सख्या आईला आई म्हणत नाही आणि तिला आई म्हणतो काय रे. जीव ताळी जातोय, आम्ही रोज फिरतोय असे किती. अरे मायबाप सांभाळत नाहीत असे पोर आहेत, कोट्याधीच पैसा आहे, पण मायबाप सांभाळण्याकरता मायन्यानं ठेवते. आमच्या आई बापाला सांभाळा काय, ह्याला या असा सोडायला पाहिजे होता मोकळा ओळू. वस्तुस्थिती आहे का नाही, आईबाप आईबाप सांभाळायचे ही, हे दिवस आपल्यावर यावेत. माझी विनंती आता आता पोरायला लय शिकवण्यापेक्षा संस्कृती आणि आपला धर्म शिकवा, एवढं तरी करा, एवढंच करा. ते नाही करता आलं तर बाबा तू आमच्या पोटी जन्माला आलास, म्हातारपणात आम्हाला तुझ्या हातानं पाणी पाज, एवढीच आमची अपेक्षा.
पेपरला वाचतोय टीव्हीला पाहतोय, पोरग पाणी पाजण्याकरता आलं नाही, जिथं ठेवलं त्याच मायबावलीनं उचलावं आणि त्याचा अंतविधी करावा, याच्यापेक्षा दुर्दैव या देशाचा आहे का? खेद वाटतो कधी कधी, वाटतो का नाही खरं सांगा मला? बरं आपलं उलट झालंय, हे का घडलं याचा अभ्यास केला पाहिजे ना, त्याचं कारण आपणही आपल्या आईबापाला कधी पाहिलं नाही, आपल्या पुढे हे आलं ना। अजून पुढे बोलतो थोडस, अलीकडच्या काळातल्या सुना आणि अलीकडच्या काळातल्या सासवा यांचा दुरान्वय वाद का वाढला माहितीये? सुनाच्या प्रपंचामध्ये आईनं लक्ष घातलं, कुणी? सुनाच्या नाही, मुलीच्या प्रपंचामध्ये आईनं लक्ष घातलं। उठलं की फोन, हॅलो जेवली का? हो मम्मी। संध्याकाळी 10 फोन, झोपली नाही बाळा तू? नाही मम्मी, अगं सगळा स्वयंपाक केला, सगळ्यांना जेव घातले बाई। आणि मग ती म्हातारी काय करते? काय नाही, खुशाल खाऊन पडली, 2-3 महिने वाट पाहाय नाही भरतो निघून। हे तुम्ही शिकवलंय, तुम्ही शिकवलंय, हे तुम्ही शिकवलंय। तुम्ही उलट म्हणा, त्या वयस्कर आईची जर तू सेवा केली ना तर म्हातारपण तुझं असं नाही, तुझं म्हातारपण आनंदानं जाईल, काळजी करू नको। मीच ती आई आहे म्हणून तू तिची सेवा कर, हे जर माईनं लेकीला शिकवलं तर प्रपंचात भांडण होणार नाही। आता दुसरं उत्तर देतो, जर सासूबद्दल ही माझी भावना आहे तर सासूने सुद्धा थोडस आपल्या घरात आलेली सून आपली मुलगी आहे म्हणून सांभाळली तर काय बिघडतं? नाही तर चपात्या करायला बसले, तुझ्या माईनं शिकवलं होतं का? असाच असतो भारताचा नकाशा। मग ती बी म्हणते तू हा बी नकाशाच करते मी। आता बोलायचं नसतं, कधी कधी समजून घ्यायचंय। एखाद्याचं दैव बलवत्तर आहे सून चांगली मिळेल, एखाद्याचं दैव बलवत्तर आहे मुलगा चांगला मिळेल, एखाद्याचं दैव बलवत्तर आहे सासरवाडी चांगली मिळेल। आता हे सगळं सोडून द्या, आपलं दैव बलवत्तर आहे आपल्याला संत देव ग्रंथ आणि पंथ कळाला, आणि तो कळालेला पंथ आणि ग्रंथ भक्तिरूपानं ओळखून ठेवून त्याची उपासना ज्याला जमते महाराज म्हणतात तोच देवाचा भक्त होऊ शकतो। हे उत्तर तुकोबाराला इथे द्यायचंय म्हणून जाणी भक्तीचा जिव्हाळा ऐका, तोच दैवाचा पुतळा। एकदा भजन करा, विठोबा रखुमाया की मला रोज माझ्या वडिलाची आठवण येते। त्याचं कारण आहे, माझे वडील 5 वर्षापूर्वी अटॅकने गेले, पण शेतकरी होते, साध्या कुटुंबातले होते, आणि असे कोणी हार घातले आणि त्यांनी फोटो पाहिले मोबाईलवर की मला फोन करायचा, एवढे हार तुझ्या गळ्यात घालतात तुझ्या मानेला वजव होत असेल ना, 5 वर्षात हा शब्द पुन्हा ऐकायला सुद्धा आला नाही, याचा अर्थ एवढाच आहे। हे सगळं त्यांच्यामुळं मला मिळालं, त्यांनी कष्ट केले आणि माझ्याबद्दलचं असलेलं मनातलं प्रेम दूर करून मला शिकायला पाठवलं, म्हणून तर आज हे हार तुम्हाला सांगतो। मला रोज आठवण येते कीर्तनाला उभा राहिल्यावर, अजूनही मला कोणी असं विचारलं नाही एवढे हार गळ्यात घातल्यावर हे वज मानेला त्रासदायक होईल ना, एवढी काळजी करणारा फक्त बाप असू शकतो। यातला भाव मला सांगण्याचा अर्थ असा आहे की ही तुमचं माझ्यावर असलेलं प्रेम मी अजून याच्या पुढे जाणार आहे। जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, आपली वेळ संपलेली आहे, पण दैवाचा पुतळा तुकाराम महाराज म्हणतायत। मग महाराज जे दैवाचे पुतळे त्यांना तुम्ही मानताय, ते तुमच्या मनात येत आहेत, बाकीचे तुम्हाला आवडत नाही का असा प्रश्न आहे। तुकोबाराय म्हणतात, अनेक नाही माझी मना हो का पंडित शहाणा। का बरं पंडित शहाणा म्हटले, आणि कोणी आवडत नाही असं का म्हटले? लोक म्हटले महाराज तो माळकरी आहे, जपी आहे, तपी आहे, ज्ञानी आहे, हरिभक्त आहे, कीर्तनकार आहे, रामायणकार, भागवतकार आहे। तुकाराम महाराज म्हटले, अनेक नाही माझे मना
म्हटले का बरं नाही, कारण हो का पंडित शहाणा मनाला येत नाही पण तो पंडित आहे. महाराज म्हटले पंडित असू दे नाही तर कोणी शहाणा असू दे. तुम्हाला सांगू का, काही माणसं पंडित आहेत पण शहाणे नाहीत, आणि काही शहाणे आहेत तर पंडित नाही. विठ्ठल विठ्ठल पंडित आहेत पण शहाणे नाहीत, आणि काही शहाणे आहेत तर पंडित नाही. सोपं गणित आहे. तुम्हाला शहाणा पाहिजे आणि पंडित पाहिजे, दोन्ही एका जागेवर कधी येत नाही. उदाहरणार्थ दोन एका क्षेत्रातली माणसं एकाच ठिकाणी राहू शकत, म्हणजे एका म्यानेमध्ये दोन तलवारी, मग पंडित आणि शहाणा. सुभाषित काराचं एक सुभाषित सांगतो म्हणजे कळेल. शेतेषु जायतेषु रास श्रीषु च पंडिता वक्तादस श्रेषु दाता भवती वानवा. हजारात एखादा पंडित आहे, हजारात एखादा शहाणा आहे, सगळे शहाणे नाही तर सगळे, काही शहाणे आहेत तर पंडित नाही, आणि काही पंडित आहेत तर काहीला पुस्तकी डोकं आहे बसतं की नाही, आणि काहीला मस्तकी डोकं आहे. पंडित रस्त्यानं चालले, पंडित समोरून एक अज्ञानी माणूस भेटला. भेटल्यावर त्याने विचारलं, ए इकडे म्हणले काय, तुला माहिती आहे का ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? तो म्हटला, तुम्ही पहिलं सांगा कुठं लिहिले, माझा तुमचा परिचय नाही, तुम्ही डायरेक्ट मला प्रश्न विचारला. त्याचं कारण आहे मी पंडित आहे. मी कोण आहे? ते म्हणलं, तू पंडित असेल तो या गावचा, मला काय घेणे. नाही म्हणलं, माझा नियम आहे, मी सकाळी घरातून बाहेर पडून पहिला माणूस भेटला की त्याला प्रश्न विचारित असतो. पंडित म्हटला, त्यावेळेला त्या सद्ग्रस्तानं हात जोडले, सांगितलं मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर येत नाही, जाऊ का? म्हणला, नाही उत्तर नाही आलं की माझ्या पाया पडायचं आणि मग जायचं. तो म्हणला, या अवघडच काम आहे भाई, पण एखाद्या पंडिताच्या पाया पडले की त्याचं काय मिळतं? पुण्य. हे पटकन सर्ग सद्ग्रस्त खाली वाकले, पाया पडले, पंडित हसू लागला. पंडिताला हसू याचं आलं की माझ्या पाया पडला तो का, त्याला उत्तर आलं नाही. कोणाला? त्याला म्हणायचं काय, पण ते खेड्यातलं होतं पण लय हुशार होत. त्याने पंडिताचा पाया पडून आता हात धरला आणि सांगितलं, पंडितजी तुम्ही कोण्या गावचे माहीत नाही, मी कुठाला माहीत नाही, तुमचं नाव मला माहीत नाही, पण तुम्ही मला प्रश्न विचारला, मला उत्तर आलं नाही, मी तुमच्या पाया पडलो. मला माहिती आहे सहा शास्त्र 18 पुराणज्याचा पाठ आहे त्याला पंडित म्हणतात, आणि पाया पडल्यामुळं माझ्या जीवनात पुण्य प्राप्त झालं, पण माझा प्रश्न एवढाच आहे, आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. पंडित म्हटला, पण मला जर देता आलं नाही तर? म्हणले, पाया पडा, म्हणजे बरोबरी करावं लागेल की नाही, पाया पडा. पंडित म्हणलं, बा तुझ्या पाया पडण्याचा माझ्या प्रश्नाच्या उत्तर तसं नाही, प्रश्न विचारला उत्तर आलं नाही, पाया पडलो बोललो काही? म्हणले, नाही. मग आता तुम्हाला नाही आलं की तुम्ही माझ्या पाया? असं म्हणल्यावर त्यानं सांगितलं, विचारा प्रश्न. पंडितानं सांगितलं, प्रश्न विचारा. त्यानं म्हणजे हात धरला, म्हणजे इथं नाही, माझ्या बरोबर चला चार पावलं. चार काय, 50 पावलं चालत चालत हे दोघं नदीत आले, आणि नदीत आल्यानंतर त्याचे गुरं त्या बाजूला चरत होते. कोणाचे? त्या सद्ग्रस्ताचे. ते गुरं पाहता पाहता खाली बसलं, आणि खाली बसून अशी वाळू हातात घेतली, सांगितलं, सांगा पंडितजी हातात वाळू किती? पंडित म्हणला, उपर न पुढं गेलं. म्हणला, याच्यात टाक, मोजून. मोजून नाही, फक्त हातात वाळू किती. पंडिताला काही सांगता येईल. मग हा सद्ग्रस्त सामान्य होता, पण बोलायला लागला. म्हणला, ज्ञानी समजत होता, पंडित होता, शास्त्र पारंगत होत होता, संबंध नसताना मला पाया पडायला लावलं, आणि साध्या प्रश्नाचं उत्तर येत नाही, हातात वाळू की. पंडित म्हणला, किती पाया पड पाहिला? पंडिताला पाया पडायला लावलं आणि उभा राहिल्यावर हात जोडले. अरे सांग ना, हातात वाळू किती? काय पंडितजी, हातात वाळू किती? मुठभर वाळू आहे, किती वाळू आहे? एवढं सोपं होतं. आता हातात वाळू किती हा प्रश्न त्या काय ग्रंथातला थोडाच होता. पंडितानं विचारलेला प्रश्न ग्रंथातला होता, म्हणजे पुस्तकातला, आणि यानं विचारलेला प्रश्न मस्तकातला होता. म्हणजे काही पंडित पुस्तकी ज्ञानी आहेत पण मस्तकी नाहीत, आणि काही मस्तकी ज्ञानी आहेत तर पुस्तकी नाही. म्हणजे हा ग्रस्त पुस्तकी ज्ञानी नाही म्हणजे पंडित नाही असं समजायचं नाही. तसं काही पंडित आहेत तर शहाणे नाहीत, आणि काही शहाणे आहेत तर
काहीला पुस्तकी डोकं आहे पण मस्तकी नाही, आणि काहीला मस्तकी डोकं आहे पण पुस्तकी, काहीला नुसतं डोकं आहे. पीटी मास्तर तुमचं नाव काय? विजय महाराज. आपल्या आपल्या पीटी मास्तर पाकवाजी आपले आपले असतील, दुसऱ्याचे घेतल्यावर लय पांगत असतं. मला सांगा हॉस्पिटलचं नाव आहे येड्याचं हॉस्पिटल, डॉक्टर कसे असतील हो तिथं? हॉस्पिटल कोणाचं? येड्याचं. आणि डॉक्टर शहाणे. बरोबर, थांबा थांबा, त्या इथंच उत्तर द्यायला देतो ना. डॉक्टर शहाणे. मी असं विचारतो, शहाणे जरी डॉक्टर असले तरी वेड्यांना कसे दिसते? म्हणजे हॉस्पिटल कोणाचं? आता ऐका ऐका विजय महाराज, माझ्यासह तुम्ही सगळे ज्या हॉस्पिटल मध्ये आहात ते संसार रूपी हॉस्पिटल शहाण्याचं आहे का येड्याचं आहे? किती शहाणा असू द्या तरी ती म्हणते आमचे हे. कोणाचं कोणाचं हॉस्पिटल आहे? जाऊ दे. आमच्या गावचा पोरगा इथे येरवड्याला होता, एक येरवड्या मेंटल हॉस्पिटल, आणि त्याच्या आईन मला फोन केला, म्हणजे त्याला भेटायला जा. त्याला भेटायला गेलो मी. भेटायला गेल्यावर त्या शिपायाने विचारलं, कोणी म्हणलं गावातला पोरगा आहे? तसं नका जाऊ, काही खायला नाही. मी 25 रुपयात बिस्किटचा पुढा घेतला, हा पाचा एवढा मोठा, आणि त्याला भेटायला घेऊन गेलो. गेट उघडलं, त्यानं पाहिलं, माझ्या पळत आला आणि पाया पाडलं ना. मला वाटलं हा सुधारला. पाया पाडल्यावर लगेच गळ्यात हात टाकला, म्हणलं अजून डोक्यात थोडा आहे तसाच. थोडं पुढं गेल्यानंतर त्यानं मला झाडाखाली बसवलं, ग्लास भरून पाणी आणून दिलं. मी पिशवीत हात घातला आणि ते बिस्किटचा पुडा काढला आणि त्यानं मांडी घालून माझ्या पुढं बसवलं आणि त्याच्या हातात दिला. हातात दिल्या दिल्या त्यानं तो फळला, आणि फळल्या फळल्या 5-5, 10-10 बिस्किट असं एक कटीच कोंबू लागला. अरे म्हणलं पहिले हात खाऊ. नाही म्हणलं. अरे म्हणलं एक काय तो माग कोणी लागलंय का काय का पुढा संपून चाललाय? तो म्हणला नाही, हे बाकीचे लई येडे आहेत, खाऊ देत नाही. तुम्हाला अजून नाही कळलंय? म्हणजे तो 5-5, 10-10 बिस्किट एक कटी कोंबी होतो, बाकीच्याला येडं म्हणतो. म्हणजे हा कोण आहे? हॉस्पिटल कोणाचं आहे? तिथं शहाणा भेटत नाही. ज्याचं लग्न झालं नाही ते म्हणतो, बाबड्या याच्यात येऊ नको. एकदा का त्यानं लाडू खाल्ले, म्हणजे खाये ओ बी पचताय, नाही खायले तरी त्याला पचताय. फक्त एक आहे, काही ना येड्याचं सोंग घेतलंय आणि काही येडे. आणि तुम्हाला अजून पुढे धाडसानं बोलू का, संसारात वेड्याचं सोंग घेऊन राहा, संसार सुखाचाच आहे. विठ्ठल वेड्याचं सोंग घ्यायचं म्हणजे काय? वेडेपणा नाही आहे त्याच्यातही समाधान, आणि नाही त्याच्यातही समाधान. अशी वृत्ती ठेवली की संसारात सुद्धा दुःख वाटत नाही. अनेक नाही माझी म्हणा हो का पंडित शहाणा कोण पंडित, नाम रूपे दडले चित त्याचा दासमी अंकित. असे जे पंडित आहेत त्यांचं वर्णन केलं, तू का म्हणे नववेद भक्ती जाणे तुची शुद्ध. भागवतामध्ये भक्तीचे 9 प्रकार आहे, श्रवणम कीर्तन विष्णुस्मरणम पादसेवन आरतीनवंदन दास्यम सखीमात्म. तुलसी रामायणामध्ये भक्तीचे 9 प्रकार आहे, प्रथम भगते संतन संगा, दुजे रतिमम कथा प्रसंगा. पण महाराज ही भक्ती कशी आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही वृंदावनाला जा, म्हणजे तुम्हाला भक्ती कळेल. गोपी गीत वाचलं की कळेल, अरे वृंदावनातल्या गवळणी भगवंताकरता वेड्या झाल्या. ज्याने ज्याने वृंदावन पाहिलं असेल त्यांना कळेल देवाकरता वेड्या झालेल्या किती आहेत. माझं मत आहे देवाकरता वेड व्हावं लागतं, त्याच्याशिवाय त्याचं वेड लागत नाही. आणि त्याचं वेड ज्याला लागावं वाटतं त्याला संताच्या सोबत आल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून तुका म्हणे नववेद भक्ती जाणे तुझी शुद्ध. अशी शुद्ध सात्विक भक्ती ज्याच्याकडे आहे त्याला महाराज दैवाचा पुतळा म्हणतायत. आणि हे दैव प्राप्त करण्याकरता संतांचं भजन करा, म्हणजे आपल्याला दैव प्राप्त होईल. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावळे तुम्हाला, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावळे तुम्हाला, ज्ञानेश्वर माऊली झालेली शिवा प्रभुचरणी समर्पित सेवेला पूर्णविराम. चुकला असेल तर क्षमा करा, बरोबर असेल घेण्याचा प्रयत्न करा. पुन्हा कधी जगलो वाचलो ताभंगाचं चिंतन करूया.
तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही असं का बोलता, मी तुम्हालाच बोलतो असं नाही, मला कोणी जरी भेटलं मी त्याला सांगून टाकत असतो, पुन्हा भेटलो तर समजून चालायचं आहे, नाही भेटलो तर समजून चालायचं गेलेलो आहे. याचा अर्थच एक आहे, जीवनामध्ये झोपलेली वळकटी ज्याला सकाळी उचलून ठेवायचं कळतं त्याला जन्म मृत्यू चांगला कळतो असं माझं मत आहे, आणि मी त्या मतावर जगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आलेलं आयुष्य भगवंताला समर्पित करायचंय, हा असा तो तसा, तो तसा ते असं, आमकाचं काही नाही. शेवटी मला सांगा, कुणी जरी असलं तर जाळण्याकरता काय आहे, लाकडंच आहेत ना, फक्त आता नवीन सिस्टीम आली बटनवर ठेवून बटन दाबून, बरोबर आहे, पण जळणार आहे हे तर निश्चित आहे. मग जळाल्यावर काय होणार आहे, निंदा करणारा ती हाडकच आहे. फक्त एक आहे, निंदा करणारा ती हाडकं ध्यानात राहतील. नाही नाही, कोणी जरी असला तरी तो गेला, पण त्याचं कार्य, त्यानं केलेलं कर्तव्य, त्यानं गोरगरिबाची केलेली सेवा, त्यानं आई वडिलाकरता दिलेला वेळ, समाजाकरता दिलेलं काम, त्याचं जिवंत राहतं. आणि सांगू का, मेल्यावर सुद्धा 50 वर्ष ज्याला जिवंत राहावं वाटतं त्या माणसानं कार्य चांगलं करा, तो मनुष्य 1000 वर्ष जिवंत राहू शकतो. याचा अर्थ त्याचं कार्य, आणि आपण केलेलं कार्य देवाला आवडावं, देवाला, लोकाला आवडून काय उपयोग आहे, लोकाला नाही आवडलं तरी चालेल, पण देवाला आवडलं पाहिजे. मी जगत असताना माझ्या स्वभावात मी देवाला एवढीच विनंती करतो, नाही कोणाला काही आवडायचं, पण देवा तुला आवडू दे, आणि शेवटपर्यंत तुला आवडेल तोपर्यंत आमच्याकडून करून घे, एवढीच तुझ्याकडे अपेक्षा करतो. म्हणून सेवेला पूर्णविराम देतो. या ठिकाणी मृदंगमणी महाराज, गायनाचार्य, हार्मोनियम वादक, तुम्ही महिला मंडळ, तुम्ही सर्व मंडळी उपस्थित राहिला, तुमच्या चरणी नतमस्तक होतो. एकदा भजन करा, तुकाराम 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 करा समा परमान नाय विचारला कारण बोला परमाने ताने जोरारा कमाया बैठी कारा समा परमारा देव तुम्हारा देव तुम्हारा देव तुम्हारा देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम 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 पुंडलिका वज्रटल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय.